नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला मराठीमध्ये तर एक नवीन व्हिडिओ मी आज घेऊन आलो आहे तर शा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक युनिक व्यवसाय सांगणार आहे जो तुम्ही एका छोट्या जागेत करू शकता कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकता तर जर तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप चांगली माहिती यामध्ये मिळणार आहे तर आता थोडंसं व्हिडिओकडं आपण येऊया बिझनेसकडे येऊया तर हा जो बिझनेस आहे हा जो प्रोडक्ट आहे त्याची डिमांड आता मार्केटमध्ये खूप जास्त आहे आधी पण होती आणि कायम डिमांड राहणार आहे त्यानंतर ह्याची विक्री तुमाल लोकल जी आहे ती तुम्हाला लोकलमध्ये करायची तुम्ही होलसेलमध्ये पण करू शकता लोकलमध्ये देखील तुमची खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये विक्री होणार आहे त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही होलसेल रिटेल दोन्ही पद्धतीनं हा व्यवसाय करू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून होलसेलमध्ये देखील विकू शकता रिटेलमध्ये देखील विकू शकता त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ते म्हणजे ही जी मेकिंगची जी प्रोसेस आहे हा जो प्रोडक्ट आपण बनवणार आहे त्याची मेकिंगची प्रोसेस खूप म्हणजे खूप सोपी आहे म्हणजे कोणी एकदम इझी पद्धतीनं ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतं हा प्रोडक्ट तयार करू शकतं त्यात पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ह्याची जी हा जो प्रोडक्ट आपण बनवणार आहे त्याची मशीन तुम्हाला कुठं मिळणार आहे कमी दरात कुठं तुम्हाला ही मशीन मिळणार आहे ते मी आता सांगणार आहे व्हिडिओच्या मध्ये तर आता थोडंसं आपण खर्चाकडे येऊया खर्च की हा व्यवसाय जो आपण करणार आहे त्यासाठी खर्च किती आहे ते आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो खर्च ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सत्तर ते ऐंशी हजार रुपये एवढाच नॉमिनल खर्च तुम्हाला पडतो तर त्यात मॅक्सिमम खर्च हा मशीनलाच पडतो आपला तर ही मशीन जी आहे ती तुम्हाला साठ सत्तर हजारच्या दरम्यान ही मशीन तुम्हाला मिळते बाकीचा जो खर्च आहे तो रॉ मटेरियल आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टींना जाणार आहे आणि ह्या व्यवसायातनं दररोज तुम्ही चार ते पाच हजार रुपये एवढे मित्रांनो कमवू शकता तुम्ही आणि चांगल्या प्रकारचं प्रॉफिट ह्यामध्ये जनरेट करू शकता तर आता मी तुम्हाला सांगतो हा व्यवसाय कुठला आहे तर हा जो व्यवसाय आहे तो आहे रबर बँड बनवायचा व्यवसाय बरोबर ऐकलं मित्रांनो जे रबर बँड आपण पेड्याच्या वगैरे बॉक्सला आपण लावतो मिठाईच्या बॉक्सला लावतो तर ते जे रबर बँड असतात तो रबर बँड बनवायचा जो व्यवसाय आहे तो ह्यामध्ये मी सांगणार आहे त्यातनं मेकिंग त्याचं करून प्रॉफिट कसं कमवायचं तर आता थोडंसं मी प्रोसेसकडे येतो की हा जो रबर आपण बघतो तो तयार कसा करायचा तर आता ते आपण थोडंसं बघूयात पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोल्ड बनवायचे म्हणजे जे आपले सीच्या पाईप असतात प्लॅस्टिकच्या ज्या पाईप असतात त्यापासून आपल्याला मोल्ड बनवायचे ते तुम्हाला दिसतच असतील अशा प्रकारचे मोल्ड तुम्हाला बनवायचे आहेत दुसरी जी स्टेप आहे ते म्हणजे तुम्हाला कलर घ्यायचा आहे कलर एक लिटर पाण्यामध्ये जवळपास मोठे पाच चमचे म्हणजे वाट्या जरी तुम्ही पकडल्या तरी मोठ्या चार वाट्या एवढ्या तुम्हाला कलर त्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तो कलर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हाईट कलरचं एक केमिकल भेटतं मग तिथं तुम्हाला केमिकल पण इथं दिसत असेल तर ह्या केमिकलमध्ये तुम्हाला तो मिक्स केलेला कलर तुम्हाला त्यात टाकायचा आहे आणि एक केमिकल देखील मिक्स करून घ्यायचं आहे मग त्या केमिकलचा कलर तुम्ही ज्या प्रकारचा कलर तयार केला आहे तो पूर्ण बॅलर भरून तुम्हाला तो कलर तयार होतो तर हा कलर झाल्यानंतर तो जो मोल्ड आहे तो मिठाच्या पाण्यात बुडवून घ्यायचा आहे मित्रांनो तो मोल्ड पहिला मिठाच्या पाण्यात तुम्ही बुडवला की तो मोल्ड तुम्हाला काढायचा आहे आणि तो मोल्ड लगेच केमिकलमध्ये देखील बुडवायचा आहे तर केमिकलमध्ये बुडावल्यानंतर तुम्हाला अलगद हळूहळू ते केमिकल त्याच्यावर बसत बस बसतंय बस तसंच तुम्हाला हळूहळू ते मोल्डवर काढायचा आहे तो मोल्ड तुम्ही जेव्हा वरती काढता तेव्हा तो तुम्हाला उन्हात चोवीस तास एवढा सुकत ठेवायचा आहे आता चोवीस तासांनंतर तुम्ही तो मोल्ड जेव्हा बघाल तेव्हा तो पूर्ण सुकलेला असेल मित्रांनो त्याच्यानंतर तो मोल्ड जेव्हा सुकतो तेव्हा थोडंसं वरती तुम्हाला कट करायचे अशा प्रकारे तुम्ही कट केलं की त्याच्यामध्ये फक्त पाणी सोडल्यानंतर पूर्ण तो जो रबर आहे तो पूर्ण ढिला झालेला असेल आता तो तुम्ही अलगत काढू शकता आणि तो काढल्यानंतर तुम्ही अलगत तो मशीनमध्ये टाकायचा आहे तर आता इथे तुम्हाला दिसतंय मित्रांनो की मशीनमध्ये आपण कसं टाकलाय तर आता तो मशीन चालू केल्यानंतर अशा प्रकारे कट होत जाईल आता कट झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय कशाप्रकारे रबर कट होतोय आणि छोटे छोटे त्याचे रबर बँड तयार होतात तर आता ही झाली मेकिंगची प्रोसेस तर आता ह्याच्यामध्ये प्रॉफिट कसं आहे तुम्हाला मी सांगतो जवळपास एक किलोग्रॅम एवढ्या रबरमागं तुम्हाला पन्नास रुपये एवढा नफा होणारे मित्रांनो पन्नास रुपये जर तुम्ही नफ नफा पकडला तर दिवसाला तुम्हाला एक एक किलोचे पन्नास पॅकेट एवढेच विकायचे आहेत फक्त दिवसाला पन्नास पॅकेट जरी तुम्ही विकले तरी दिवसाला तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये एवढा तुम्हाला नफा मिळणार आहे आणि तोच नफा एका महिन्याला तुमचा जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये एवढा तुम्हाला नफा होणारे मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कन्सेप्ट कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी नवनवीन कन्सेप्टसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद